आरोप करणे खऱ्या अर्थाने अत्यंत सक्रिय झालं आहे गृह खातं. आता राजकारणाकरता आपली ज्याला दुकानं चालवायची आहे ते तर देवेंद्रजीवर आरोप करून आपलं दुकान तेवढ्या वेळापुरतं चालवू शकतात की 13 कोटी जनता ही देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्यामुळं सुरक्षित आहे आणि तेच ते खातं तेच या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतात. उद्धवजींनी जे जे सांगितलं ते देवेंद्रजींनी केलं, पण दुर्भाग्याने आम्ही सर्व लोकांनी शिवसेनेचे आणि आमदार आमची युतीचे आमदार निवडून आल्यावर दुर्भाग्याने या महाराष्ट्राला अशा घटना बघाव्या लागल्या हे महाराष्ट्राकरता दुर्भाग्य आहे. कोणतरी गृह विभाग चालवत आहे असे आरोप संजय राऊत यांनी. 5 वर्ष शिवसेना भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आणि आज ज्या पद्धतीने देवेंद्रजी झालेल्या घटना कधी सांगून होत नाही, पण जी घटना झाली त्या घटनेमध्ये तातडीनं त्या आरोपीला अटक करणे, शासन करणे, त्या आरोपीला जेल होतपर्यंत आरोपीला कोठडी पण जातपर्यंत त्याचा फॉलोअप करणे खऱ्या अर्थाने अत्यंत सक्रिय झालं आहे गृह खातं. आता राजकारणाकरता आपली ज्याला दुकानं चालवायची आहे ते तर देवेंद्रजीवर आरोप करून आपलं दुकान तेवढ्या वेळापुरतं चालवू शकतात, पण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहीत आहे की 13 कोटी जनता ही देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्यामुळं सुरक्षित आहे आणि तेच ते खातं तेच या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सर, काल झालेल्या सुनावणी कारवेकरांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करताना बाबासाहेबांचं नाव घेतलं नसल्यामुळे प्रभूंच्या वकिलांनी जे आहे ते आता आक्षेप नोंदवलेला आहे, त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण झाला नाही? काहीतरी तिथे काय टेक्निकल अडचण निर्माण झाली किंवा काय तिथे झालं मला तर माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही. काल सुनील प्रभूंना युक्तिवादादरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला, जेव्हा तुमचा प्रचार सुरू होता महायुतीचा तेव्हा तुमच्या पोस्टरवर आणि सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस होते का? तर त्यांनी उत्तर दिलं, आमच्या पोस्टरवरती यांची फोटो होती की नाही आम्हाला माहीत नाही, मात्र आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. त्यांना या पोस्टरचा विसर पडलाय का की जाणीवपूर्वक हा विसर पडतात? किती खोटारडेपणा आहे. पूर्ण महाराष्ट्रात 13 कोटी जनतेनं बघितलं आहे की महायुतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये जेव्हा सीटचं वाटप झालं, माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा उद्धवजींनी मला माझा हात पकडून सांगितलं की रामटेकची सीट बावनकुळे काही करून निवडून आले पाहिजे, स्पेशली मला विमानतळावर बोलून सांगितलं, हात पकडून मनगट पकडून. मी पालकमंत्री असताना नागपूरचा शिवसेनेची रामटेकची जागा निवडून आलीच पाहिजे याकरता उद्धवजीचा आम्ही सन्मान केला. महाराष्ट्रातल्या सर्व जागा शिवसेनेच्या निवडून येण्याकरता रात्रंदिवस आम्ही काम केलं आणि हेच महाशय आहेत की जेव्हा देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्याकरता, नेता निवडण्याकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून जनादेश दिला लोकांनी, तेव्हा यांनीच 20 सभेमध्ये देवेंद्रजीच्या नावाला मान्यता दिली होती. राजकारणाकरता इतकं खाली जाऊ नये. हा महाराष्ट्र विसरणारा नाही आहे. 2024 नक्की बदला घेतील महाराष्ट्राची जनता, 2024 बदला घेतीलच येईलच, कारण असे स्टेटमेंट करणे एक तर आमच्यामुळं निवडून येणे, आमच्या मोदीजींच्या नावाने निवडून येणे, मोदीजींच्या नावाने मतं घेणे, देवेंद्रजीच्या 5 वर्षाच्या कामाचा परफॉर्मन्स तुम्हाला भेटणे, देवेंद्रजी हेड होते सरकारमध्ये आणि मला हे माहिती आहे तेव्हा मंत्री असताना, असं कुठलंही एक काम नाही आहे जे उद्धवजींनी सांगितलं ते लहान भावासारखं देवेंद्रजींनी करून दिलं नाही. कितीतरी वेळा देवेंद्रजींनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आदेश दिले, हे उद्धवजीचं काम आहे, हे शिवसेनेचं काम आहे, झालंच पाहिजे, हे करूनच दाखवा काय झालं हे महाराष्ट्राच्या भल्याचं आहे. उद्धवजींनी जे जे सांगितलं ते देवेंद्रजींनी केलं, पण दुर्भाग्याने आम्ही सर्व लोकांनी शिवसेनेचे आणि आमदार आमची युतीचे आमदार निवडून आल्यावर दुर्भाग्याने या महाराष्ट्राला अशा घटना बघाव्या लागल्या हे महाराष्ट्राकरता दुर्भाग्य आहे. म्हणजे